नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे. मंडळी, आज रिलीज झालाय फास्ट अँड फ्युरियस मधला सगळ्यात महागडा चित्रपट फास्ट अँड फ्युरियस 10. इनफॅक्ट हा त्या फ्रँचायझी मधला सगळ्यात महागडा चित्रपट आहे आणि ओव्हरऑल जगभरात हा चौथ्या क्रमांकावरचा सगळ्यात एक्सपेन्सिव्ह चित्रपट आहे. ऑलमोस्ट साधारणपणे आय थिंक 360 मिलियन डॉलर्स एवढं या सिनेमाचं बजेट आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सिनेमाचा एक रिव्ह्यू करणार आहोत. हा सिनेमा आहे साधारणपणे 2 तास 20 मिनिटांचा. या सिनेमाचा प्लस पॉईंट म्हणजे ओव्हर द टॉप ऍक्शन सिक्वेन्स आणि फिजिक्सचं बऱ्यापैकी या लोकांनी याला डोक्यात ठेवलेलं आहे, पण तरी सुद्धा जरा जास्तच मोठ्या प्रमाणात ऍक्शन सिक्वेन्सेस याच्यात डिझाईन केले गेले. जर तुम्हाला ओव्हर द टॉप साऊथ इंडियन सिनेमाचं ऍक्शन सिक्वेन्स आवडत असतील तर तुम्हाला हा या सिनेमातल्या ऍक्शन सिक्वेन्स सुद्धा आवडतील. आणि जर तुम्ही इतक्या ओव्हर द टॉप ऍक्शन सिक्वेन्सेस चाहते नसाल तर अलीकडेच राजकारणात एक शब्द खूप फेमस झाला होता, तो शब्द म्हणजे फडतूस. तो त्या ऍक्शन सिक्वेन्सला तुम्ही ही उपाधी देऊ शकता की फडतूस ऍक्शन सिक्वेन्स आहेत. नाहीतर जर तुम्हाला थोडी लिबर्टी घेऊन थोडं लोक घरी ठेवून असे चित्रपट असे ऍक्शन सिक्वेन्स बघायला आवडत असतील तर तुम्हाला या सिनेमाचा ऍक्शन नक्कीच आवडेल. दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक सुपर आहे. आणि तिसरी पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे VFX आणि CGI. पहिला हाफ या सिनेमाचा खूप सुपर आहे. म्हणजे नॉर्मली एक मोठा ऍक्शन सिक्वेन्स चित्रपटाच्या क्लायमॅक्सला असतो, पण या सिनेमामध्ये तो क्लायमॅक्सला नसून फर्स्ट हाफ मध्ये भला मोठा ऍक्शन सिक्वेन्स आहे. तो ऍक्शन सिक्वेन्स म्हणजे जो आपण ट्रेलरमध्ये सुद्धा बघितला होता की एक मोठा बॉम्ब जो आहे तो अख्ख्या शहरभर फिरतोय. आता त्याच्या मागची स्टोरी काय आहे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा सिनेमा बघायला पाहिजे. आणि त्याचं कनेक्शन, या बॉम्बचं कनेक्शन आहे Fast 5 बरोबर. Fast 5 मध्ये जशी ती तिजोरी अख्ख्या शहरभर घेऊन नाचत होते आणि ऐलान करत होते की आम्ही चोर आहोत, त्याच प्रकारचं त्या तिजोरीचं कनेक्शन या सिनेमाच्या खलनायकाशी आहे. सो हे काय कनेक्शन आहे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा सिनेमा थिएटरमध्ये बघितला पाहिजे. आता येऊया या सिनेमाचे निगेटिव्ह पॉईंट्स कडे. निगेटिव्ह पॉईंट म्हणजे हा आहे की इनलॉजिकल स्टोरी आहे. स्टोरीला काही अर्थ नाहीये. म्हणजे फास्ट अँड फ्युरियस मधल्या आधीच्या 9 भागांमधले कुठलाही, जरी तो मेलेला कॅरेक्टर असेल तरी तो जिवंत होऊन परत येतोय. आधीच्या पार्ट मधले खलनायक कॅरेक्टर रोल्स सगळे काही ना काहीतरी कारण काढून काही ना काहीतरी निमित्त साधून तुमच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येत आहे. आता त्याच्या मागचं लॉजिक काय याचा विचार या सिनेमाच्या डिरेक्टरने केलेला नाहीये. या सिनेमाचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक म्हणजे या सिनेमातला भाईजान म्हणजेच आपला विन डिझेल. जसं आपले इकडचे भाईजान आहेत तसाच हॉलिवूडचा सध्या विन डिझेल भाईजान झालेला आहे. यामागचं कारण म्हणजे स्टार्टिंग टू एंड सेम एक्सप्रेशन, काही फरक नाहीये. म्हणजे आपणच एफर्ट्स घेऊन डोकं लावून विचार करायचे की आता विन डिझेल खुश आहे, दुःखी आहे की आता त्याला राग आलाय. थोडक्यात जसं आपण सलमान खानचं स्टार्डम एन्जॉय करतो तसंच विन डिझेलनी ह्या फ्रँचायजला एन्जॉय करायचं ठरवलं आहे. काही एफर्ट्स नाहीत, काय नाही. ते पण जे काही थोडेफार एक्सप्रेशन बघायला मिळत असतील ते पण कदाचित त्याच्या चेहऱ्यावर पण VFX किंवा CGIचा वापर करण्यात आला असेल त्याच्यामध्ये दिसत असेल. बाकी ओव्हरऑल 2 तास 20 मिनिटांचा हा सीन आहे. 1-2 किसिंग सीन्स आहेत, पण जर तुम्हाला बोर झालं असेल घरी बसून तर एक चांगला पर्याय थिएटरमध्ये बघण्यासाठी तुम्ही फास्ट अँड फ्युरियस या सिनेमाची निवड करू शकता. हिंदीमध्ये सुद्धा ही फिल्म उपलब्ध आहे. आणि जर तुम्ही या माझ्या मतांची सहमत असाल तर कमेंटच्या माध्यमात मला ते कळवा. ओव्हरऑल या सिनेमाला जर लोक घरी ठेवून आपण जर हा सिनेमा बघितला तर 2.5 स्टार द्यायला काही हरकत नाहीये. जस्ट बिकॉज मोठ्या पडद्यावर त्या टाईपचं कार चेस असेल, ऍक्शन सिक्वेन्स असेल किंवा बाहेरचे देश बघणं असेल ते सगळं आपण जरा टाइमपास करतो आणि एन्जॉय करतो. बाकी ओव्हरऑल स्टोरी वाईज आणि असं काही फार उल्लेख करण्यासारखं नाहीये. आणि जेमतेम 2 तास 20 मिनिटांचा हा सिनेमा आहे. सो म्हणजे तुम्ही हा सिनेमा बघितला का, आणि जर बघितला असेल तर तुम्ही माझ्या मतांशी किती सहमत आहात हे कमेंटच्या माध्यमात कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.